असं आहे की आमचा हा शारदा देवीचा शारदोत्सव म्हणजे नवरात्रोत्सव हा जवळजवळ केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. या उत्सवाकरता लोक नवस बोलण्याकरता विशेष करून संततीकरता नवस बोलणे याकरता जगभरातून लोक येतात आणि या देवीवर लोकांची अनन्य अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर आमची देखील देवीवर श्रद्धा आहे. मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी शिमगोत्सवामध्ये पालखी नाचवण्याकरता आणि या नवरात्रामध्ये देवीच्या दरबारामध्ये हा देवीचा गणवेश डोक्यात पगडी इकडे धोतर कमरेला शेला आणि अंगावर दुसरा कुठला कपडा नाही अशा पद्धतीनं इथं आमचा पारंपरिक नाच होतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची सगळी पद मान मारत आमचं मोठेपण हे आम्ही विसरतो आणि देवीच्या दरबारामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून भक्त म्हणून तिच्या दरबारामध्ये आम्ही नाचत असतो. पूर्वी माझे आजोबा नाचायचे, नंतर माझे वडील आणि काका नाचायचे, त्यानंतर मी आणि माझे भाऊ नाचायचे आणि आता माझी मुलं आणि माझ्या बंधुराजांची मुलं हे आम्ही हे देवीच्या दरबारात नाचत असतो. आमची आम्ही जे काय आता आहोत हे सर्वस्व आमच्या शारदा देवीची कृपा आहे, शारदा देवीचा प्रसाद आहे, ही आमची श्रद्धा आहे, ही आमची भावना आहे. तुम्ही म्हणाल की शारदा देवीची श्रद्धा आहे, या शारदा देवीकडे तुम्ही महाराष्ट्रासाठी काय म्हणता? असं आहे की ही शारदा देवी म्हणजे 100% नवसाला पावणारी देवी म्हणून हिची ख्याती आहे. मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचे संस्कार, महाराष्ट्राचे उच्च प्रतीचं राजकीय वातावरण हे सध्या पूर्णपणे गढूळ झालेलं आहे. हे वातावरण आता जवळजवळ महाराष्ट्राचे हे वैभव संपवतं की काय अशी भीती वाटायला लागली आहे आणि म्हणून मी माझ्या शारदादेवीला प्रार्थना करतो की या महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा महाराष्ट्राला प्राप्त होऊ दे अशा प्रकारचा हे शारदा देवी तू काहीतरी साक्षात्कार चमत्कार घडव अशी मी प्रार्थना करतो. साहेब, देवीच्या गाभाऱ्यात नाचल्यानंतर नृत्य केल्यानंतर तुम्ही बाहेर येऊन पुन्हा एकदा इथे नृत्य करता, काय असं आहे की एक पद्धत आहे तिथं नृत्य करायची, त्याच्यानंतर इकडे एक वेगळ्या पद्धतीचा होर गजा म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी एक आनंद व्यक्त करायचा की दरबारामध्ये आम्ही नाचून व्यवस्थितपणे देवीच्या दरबारामध्ये आम्ही नाचलो, पर्यायानं देवीच्या समोर आम्ही एक प्रकारचा गजर केला, नाच केला, भजन केलं, त्याचा आनंद व्यक्त करणं म्हणून हे थोडंसं आम्ही इथे राऊंड मारत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याला राजकीय संघर्ष भरपूर करावा लागतोय, देवीच्या चरणी काय प्रार्थना करा? नाही, असं आहे की संघर्ष तर माझ्या पाचवीलाच पुजलेला आहे. पहिल्या दिवसापासून संघर्ष म्हणजे माझ्या शैक्षणिक जीवनापासून खरं तर माझे वडील आमचं 65 माणसांचं कुटुंब मला शिकायचं होतं पण त्या शिक्षणाकरता सुद्धा मला काय काय त्या ठिकाणी कष्ट उपसावे लागले ते माझं मला माहीत आहे. परंतु तेही माझी काही पूर्ण होऊ शकलं नाही शिक्षण. त्याच्यानंतर मी व्यवसायात उतरलो, व्यवसायात संघर्ष केला, राजकारणामध्ये उतरलो. माझ्या क्षणोक्षणी संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे पण त्या संघर्षातून सुद्धा मी आनंद घेतो. ज्या ज्या वेळेला माझ्या वाट्याला संघर्ष येतो त्या त्या वेळेला माझ्यातलं तेज हे संघर्ष करणाऱ्यांना दिसून येतं आणि माझ्यासारखे अनेक जण कष्ट करत असतात, संघर्ष करत असतात पण संघर्षातून कष्टातून मला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं, मी यशस्वी होतो. त्यामुळं संघर्षापेक्षा कष्टापेक्षा मिळालेलं यश मोठं मी मानून त्याच्यामध्ये मी समाधान मानतो आणि मी नेहमी आनंदी असतो. Hola, 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 hola